नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला जर वोटर आय डी कार्ड बनवायचं असेल किंवा तुम्हाला नवीन मतदान यादीमध्ये तुमचं नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी कुठली प्रोसेस फॉलो करायची, वोटर आय डी कार्डसाठी कसं अप्लाय करायचं, तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांचं किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं मतदान कार्ड स्वतः बनवू शकता, तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर वोटर आय डी कार्ड बनवण्यासाठी किंवा नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी सिंपली तुम्हाला नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। तर इथे आल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। जर तुमचं नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर सिंपली तुम्हाला इथं युजर नेम टाकायचा आहे, त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड इथं फिल करून लॉग इन करायचं आहे। आणि जर तुम्ही या पोर्टलवर पहिल्यांदाच आला असाल, म्हणजेच तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर सिंपली तुम्हाला डोंट हॅव अकाउंट रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधी अकाउंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। अकाउंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, हा कॅपचा कोड इथं फिल करून सेंड ओ टी पी इथे क्लिक करायचा आहे। सेंड ओ टी पी इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी सिंपली तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला तुमची बेसिक डिटेल टाकायची आहे। जर तुमच्याकडे वोटर आय डी नंबर असेल तर सिंपली तुम्हाला इथं टिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा वोटर आय डी नंबर टाकायचा आहे। आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर नसेल तर सिंपली तुम्हाला आय डोंट हॅव ई पिक नंबर इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्यानंतर इथे तुमचं लास्ट नेम म्हणजेच तुमचं आडनाव इथं टाकायचं आहे। इथे ईमेल आय डी टाकायची, ईमेल आय डी ही मेंडेटरी नाही पण टाकली तरी चालेल। त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर तुमचं अकाउंट इथं सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता युजर नेम मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर सिंपली तुम्हाला नवीन वोटर आय डी कार्ड बनवण्यासाठी किंवा तुम्हाला मतदान कार्ड काढण्यासाठी सिंपली तुम्हाला रजिस्टर अ न्यू वोटर आय डी इथे क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला फॉर्म 6 इथे क्लिक करायचं आहे। फॉर्म 6 इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर इथं तुम्ही भाषा बदलू शकता, जसं की आता इथे इंग्लिशमध्ये, तर इथून हिंदी मराठी तुम्ही इथून तुमची भाषा चेंज करू शकता। सिंपली तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म 6 तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचं लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव इथं फिल करायचं आहे। इथे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर सरनेममध्ये नाही पण टाकलं तरी चालेल। त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। इथे तुम्हाला नेम ऑफ रिलेटिव्ह, तर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा तुमचं पतीचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर इथे सरनेममध्ये नाही पण टाकलं तरी चालेल। इथे तुम्हाला टाईप ऑफ रिलेशन्स इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, वडील, फादर, हस्बंड किंवा जे असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचं जे रिलेशन असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तर मोबाईल नंबर हा अगदी ॲक्युरेट टाकायचा आहे, कारण ई वोटर आय डी कार्ड तुम्ही मोबाईल नंबरद्वारे तुम्ही डाउनलोड करू शकतात। मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल, तो ओ टी पीद्वारे तुम्ही वोटर आय डी कार्ड डाउनलोड करू शकतात। म्हणून तुम्हाला अगदी ॲक्युरेट मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे ईमेल आय डी कार्ड नाही पण टाकलं तरी चालेल। तर इथं तुम्हाला आधार कार्ड हा मेंडेटरी नाही, आधार कार्डही नाही पण टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमचं मेल, फिमेल किंवा तुमचं जे असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थची संपूर्ण डिटेल इथं फिल करायची आहे। तर इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, तर दिवस, मंथ किंवा इयर या पद्धतीने तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तुम्हाला तुमचा वयाचा पुरावा म्हणजेच एज प्रूफ तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। तर टाईप ऑफ डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड किंवा तुमची 10वी 12वीची एल सी तुम्ही इथं अपलोड करू शकतात।
जर तुमच्याकडे दुसरं डॉक्युमेंट असेल तर सिम्पली तुम्ही ऑदर याच्यावरती क्लिक करून त्या डॉक्युमेंटचं नाव तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. वयाचा पुरावा सिम्पली तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. तर इथं तुम्हाला तुमचा घर नंबर किंवा अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. जर तुम्हाला घर नंबर माहीत नसेल तर सिम्पली तुम्ही इथं डॉट टाकून द्यायचं आहे. तर स्ट्रीट एरिया रोड, तर इथे तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादं स्पेसिफिक ठिकाण असेल जसं की मंदिर, शाळा, ग्रामपंचायत किंवा तुमचं गल्लीचं किंवा वाड्याचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर विलेज टाऊन, तर इथे तुम्हाला तुमचं गावाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये टाईप करायची, इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथे तुम्हाला तहसील म्हणजेच तुमचं तालुक्याचं नाव तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे. तर तुमचं जे राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ इथं अपलोड करायचा आहे. तर टाईप ऑफ डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय अपलोड करताय ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे इंडियन पासपोर्ट, आधार कार्ड किंवा तुम्ही वॉटर बिल किंवा लाईट बिल तुम्ही इथं अपलोड करू शकता, किंवा तुम्ही बँक पासबुकही इथं अपलोड करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. तर रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला ऑदर इथे टिक करून तुम्हाला इथं रेशन कार्डचं नाव टाकायचं आहे. रेशन कार्डचं नाव टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला चूज फाईल इथे क्लिक करून तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. फोटो हा 4.5 cm x 3.5 cm फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला अपलोड फोटो इथे क्लिक करायचं आहे. चूज फाईल इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीतून तुम्हाला फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ओपन इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, हा फोटो तुम्हाला या बॉक्समध्ये ॲड ॲडजस्ट करायचा आहे. सिम्पली तुम्ही या पद्धतीने तुम्हाला फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला गेट प्रिव्हियस याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून सेव्ह करून घ्यायचा आहे. फोटो सेव्ह केल्यानंतर मित्रांनो, इथे तुमचा फोटो हा अपलोड होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला कॅटेगरी, इथं अपंग असाल तर सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. जर तुमचं दृष्टी किंवा तुम्हाला दृष्टीदोष असेल तर सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही मुकबधीर असाल तर सिम्पली तुम्हाला इथं टिक करायचं आहे. किंवा तुमचं ऑदर कारण असेल तर ते कारण तुम्हाला इथं टाकायचं आहे. किंवा तुम्ही ऑदर अपंग असाल किंवा तुम्ही इतर कारणाने अपंग असाल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचं फॅमिली मेंबरची डिटेल टाकायची. तर मित्रांनो, हे मेंडेटरी नाही पण टाकलं तरी चालेल. तर जर तुम्हाला टाकायची असेल तर तुमच्या वडिलांचं किंवा तुमचं पतीचं संपूर्ण नाव इथं तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रिलेशनशिप तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फादर, हस्बंड, मदर, वाईफ किंवा तुमचं जे रिलेशन असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा मतदान नंबर किंवा त्यांचा ईपिक नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर तुमचा जन्म कुठल्या गावाला झाला त्या गावाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. इथे तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं महाराष्ट्र सोडून दुसऱ्या कुठल्या राज्यात जन्म झाला असाल तर ते राज्य तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डेट टाकायची की तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहतात, ती डेट तुम्हाला इथं टाकायची. सिम्पली तुम्हाला प्लेसमध्ये तुमचं ठिकाणाचं नाव जसं की तुमचं गाव किंवा तुमचं तहसीलचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून सिम्पली प्रिव्हियस अँड सबमिट इथे क्लिक करायचं आहे. प्रिव्हियस अँड सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही जो फॉर्म फिल केला तो संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर येईल. तर सिम्पली तुम्ही फॉर्मला इथून प्रिंट करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित बघून घ्यायची. जर तुम्ही फिल केलेल्या माहितीत काही बदल करायचं असेल तर सिम्पली तुम्ही इथून बॅकही करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती, ॲक्युरेट माहिती फिल केलेली असेल तर सिम्पली तुम्हाला सबमिट इथे क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक रेफरन्स नंबर येईल. तर हा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवून घ्यायचा आहे. तुमचं वोटिंग कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला हा नंबर कामात येईल. तर सिम्पली तुम्ही वोटर आय डी कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला तुमचं वोटर आय डी कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी सिम्पली तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर जो आपण रेफरन्स नंबर कॉपी केला होता तो नंबर सिम्पली तुम्हाला इथं फिल करायचा आहे. आणि ट्रॅक स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे.
ट्रॅक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनची स्थिती तुम्हाला इथं दिसेल। तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही वोटर आयडी कार्डची स्थिती किंवा त्याचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकतात। तर या पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने वोटर आयडी कार्डसाठी अप्लाय करू शकतात। जर तुमचं एज 21 वर्षाहून जास्त झालेलं असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत वोटर आयडी कार्डसाठी किंवा मतदार यादीमध्ये तुमचं नाव नोंदवलेलं नसेल तर सिंपली तुम्हाला एक स्वयं घोषणापत्रक अपलोड करावं लागेल। तर तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक अपलोड करावं लागेल, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला हे संपूर्ण स्वयं घोषणापत्रक फिल करायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, इथं तुमचं वडिलांचं किंवा तुमचं पतीचं संपूर्ण नाव इथं फिल करायचं आहे, इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं मतदारसंघाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची, इथं तुम्हाला तुमचं स्थान किंवा दिनांक इथं टाकायचं आहे। त्यानंतर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला स्वयं घोषणापत्रकामध्ये अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुमचं वोटर आय डी कार्ड इश्यू झाल्यानंतर, म्हणजेच तुमचं वोटर आय डी कार्ड ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्याला डाउनलोड कसं करायचं, तर त्यावरील आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्हाला तो व्हिडिओ बघून तुमचं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे।